59 वर्षांक गोयच्या बिंगड बिंगड वाटारांत एक नवी क्रांतीची ज्योत पेटलेली आशिल्ली आणि त्याच हावेस घेऊन प्रत्येक गोयकार मुखार गेलो. आपल्याक किदें जाय, या गोंया खातीर किदें जाय, ही जी सरकार आयली त्या सरकारान आपले बरोबर असो योगदान दिवपाचो प्रयत्न केल्लो आसा. आज गोंय एका उचेल्या पावंड्याचेर पाविल्लें आसा. आज एक गोंय किंवा भारत देश जो आसा तो नवो तंत्रज्ञाना भितर आज पावलां मारिल्लें आसा आनी ह्या तंत्रज्ञानाचो वापर करून जे आज आमची माणकुली भुरगीं आसात आनी खास करून जे शिक्षण वेवस्था जी आसा ती शिक्षण वेवस्था मुखार कशी सुदारप आणि त्याच पते खातीर आज केंद्र सरकारान नवो एक ऐतिहासीक असो निर्णय घेतिल्लो आसा. गेल्या फाटल्या 23 वर्षा नंतर परत एकदा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, ज्या एज्युकेशन पॉलिसी भितर हांव सातत्यान प्रत्येक झेंडावनाच्या दिसान हांव उलयतालो की भुरग्यांक एक आपले कलात्मक जे गूण जे आसात किंवा जे खेळाचे जे गूण जे आसात ते मत करपा खातीर, ते प्रकट करपा खातीर शिक्षण संस्था भितर आज सिस्टम बदलपाची गरज आसा. आणि म्हाका दिसता या पार्श्वभूमीचेर जो पर्यंत आमचे कडेन शिक्षण ना, हांव सातत्यान म्हणत आयिल्लो आसा की शिक्षण हे पोट भरपाचे माध्यम न्ही, तर शिक्षण हे आपली स्वतःची ओळख निर्माण करपाचे माध्यम जावन आसा.